नमस्ते, मी भेंडी मसाला बनवते आहे, त्याचं साहित्य दाखवते। ही भेंडी आहे पाव किलो, आणि भेंडीची आहे ना देठ काढून आणि त्याची टोक काढून आहे ना, याचे मी एक इंचाचे दोन इंचाचे तुकडे करून घेतले आहेत। आणि तुकडे आहे ना हे मध्ये चिरायचे आहेत, हे अर्धे चिरून घेतले आहे। आणि आता तुम्हाला मी आहे ना चिरून दाखवणार आहे। त्याच्या आधी पहिला आहे ना हा एक मोठा कांदा घेतलाय, चिरून घेतलाय, बारीक तुकडे नाही केले, चिरून घेतलाय कांदा। त्याच्यासाठी आहे ना थोडस म्हणजे एक मिरची घेतलाय हिरवा, हे थोडासा अर्धा चमचा जिरा आहे, हे मीठ आहे चवीपुरतं घ्यायचं आहे, हे तेल आहे आपल्याला दोन चमचा तेल घ्यायचं आहे। आणि त्याच्यासाठी लागणार हे दुसरं आहे ना, हे मिरची मसाला आहे, हळद आहे, धना पावडर आहे, आणि हे आहे ना मेन म्हणजे आमचूर पावडर। आता समजा तुमच्याकडे कोकम वगैरे इमली असेल तर त्याचा ज्यूस पण थोडा टाकू शकता काढून, आमचूर पावडर पण टाकू शकता। आता मी तुम्हाला भेंडे आहे ना मधी कशी चिरायची आहे ना ती मी दाखवणार आहे। त्याच्या आधी मी पहिलं सांगते, या माझ्या बाजूला जे बसले आहेत ना हे माझी मामी आहे, गावावरून माझ्या मुलीचं लग्न होतं आता 12 नोव्हेंबरला, तेव्हा माझी मामी आले गावावरून, तर मी म्हटलं आपलं माझ्या मामी बरोबर एक फोटो काढावा आणि म्हटलं व्हिडिओच करायचा आहे। म्हणजे कसं माहिती आहे त्यांचं मायर आहे ना भाटीमिऱ्यावर आहे, तर तुम्ही आता माझी रेसिपी भाटीमिऱ्यापासून सगळी माणसं बघतात आहे, तर तुम्ही पण यांना ओळखाल म्हणून मी म्हटलं मामी माझ्या बरोबर एक रेसिपी बनवा। मला हे मामी आहे ना खूप आवडतात। तुम्ही मला बोललात की तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला कोण आवडतो, तर मी म्हटलं असतो की मला या माझे मामी आवडते, असं ही माझ्या मिस्टरांची सख्खी मामी आहे, या मला खूप आवडतात म्हणून मी आता त्यांच्यावर एक रेसिपी बनवायला घेतली आहे। आणि ते ना त्यांनी भेंडी कापून घेतली आहे, आता फक्त तुम्हाला आहे ना चिरून दाखवणार आहे। मामी चिरा, ही भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, देठ वगैरे काढून घेतलेली आहे। आणि पहिलीच भेंडी धुवून घ्यायची, कधी पण भेंडीची भाजी जरी बारीक करून घ्यायची असली ना तरी ती भेंडी आहे ना पहिली धुवून घ्यायची, धुवून पुसून घेतली ना की ते बुलबुलीतपणा त्याचा येत नाही, आणि बुलबुलीत असतं त्याच्यामुळे आपण काहीतरी खट्टा मिठा वापरायचं असतं, म्हणजे समजा कोकम टाकायचं, इमली टाकायची, नाहीतर ही अशी आमचूर पावडर टाकायची। आता मी पहिलं काय करते, गॅस पेटवते आणि त्याच्या मी भिडाचा तवा घेतलाय, शेगडी घेतली आहे आणि त्याच्यावर आता भिड्याचा तवा ठेवलाय, आणि आता मी गॅस पेटवते। आता मी गॅस पेटवलाय आणि भिड्याचा तवा ठेवलाय। आता तेल त्याच्यामध्ये आहे ना मी तेल टाकते, आपण दोन चमचे तेल टाकायचं अंदाजाने, असं दोन चमचे तेल टाकला। आता तेल तापल्यावर आहे ना आपल्याला जिरा टाकायचा आहे, आता जिरा टाकून झाला, तर जिरा आहे ना तडतडायला पाहिजे, म्हणजे जिरा चांगला तेलामध्ये भाजला ना हे दिल बघा कशी माझी चालली आहे साईड घेऊन। जिरा चांगला म्हणजे असं भाजला ना मग त्याला असं म्हणजे सुगंध छान येतो। आता त्याच्यामध्ये आहे ना कांदा टाकते, कांदा टाका मामी। आता कांदा आहे ना चांगला म्हणजे असा नरम होईपर्यंत आहे ना कांद्याची फ्राय करून घ्यायची आहे। आपल्याला भिडाचा तवा नसेल ना तर आपण कशामध्ये पण असे साधे तव्यामध्ये करू शकता, निर्लेच्या तव्यामध्ये करू शकता आणि टोपामध्ये सुद्धा करू शकता, असं काय नाही की मी भिडाचा तवा घेतलाय म्हणून त्याच्यावर करते। आता चांगला ऑरेंज कलरचा होईपर्यंत आहे ना कांदा परतायचा आहे। आता त्याच्यामध्ये मिरची टाका, ही मिरची मध्ये कशी जरा म्हणजे एक मिरची घेतली आहे मी, म्हणजे थोडीशी म्हणजे अशी जरा वेगळी चव वाटेल हलवा।
आपला कांदा आपला मस्त फ्राय झालाय. आता त्याच्यामध्ये आहे ना ही भेंडी टाकते आणि भेंडी कांदा आणि भेंडी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आहे ना थोडं झाकण ठेवायचंय 2 मिनिटासाठी. आता आपलं मस्त म्हणजे कांद्यामध्ये मिक्स झालाय भेंडी. आता त्याच्यावरती आहे ना मी झाकण ठेवते म्हणजे कशाला आपल्याला भेंडी आहे ना पूर्ण अशी नरम करून घ्यायची आहे. हे मी झाकण ठेवलंय 2 मिनिटं झाली आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि मध्ये एकदा हलवायचं. परत एकदा हलवलं होतं आणि आता झाकण काढते. नाही आता परत आहे ना हलवून घ्यायचं आहे म्हणजे ढवळून घ्यायचं म्हणजे खाली ना करपला नाही पाहिजे. आता आपली भेंडी फ्राय मस्त छान व्हायला आली आहे आणि भेंडी आहे ना थोडी नरम पण झाली आहे. मी आता ढवळून आहे ना परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि 2 मिनिटांमध्ये आहे ना तुम्ही 1 मिनिटांनी परत ढवळू शकता म्हणजे खाली करपलं नाही पाहिजे. याच्यासाठी आपण ढवळत राहायचं कारण बिना पाण्याची भाजी आहे त्याच्यासाठी. आता 2 मिनिटं झाली आहे. आता मी परत झाकून काढून आहे ना ढवळते आणि त्याच्यात बाकीचं साहित्य टाकते. आता मस्त कांदा पण भेंडी पण एकदम छान कलर आलाय. आता याच्यामध्ये आहे ना मीठ आणि हे सर्व आपण जे साहित्य घेतलंय ना धना पावडर मिरची पावडर हळद आमचूर पावडर हे सगळं आता त्याच्यामध्ये टाकून आहे ना ते हलवून परत आपण 2 मिनिटासाठी झाकण मारून ठेवायचं आणि गॅस कसा थोडा मिडियम ठेवायचा. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते आपण तवीपुरतं मीठ टाकायचं आणि मसाले सर्व एकत्र करायचे आणि असे टाकायचे. आता सर्व मसाले मिक्स झाले एकदम म्हणजे भेंडी आपली मसाला भेंडी मस्त रेडी होते आहे. पण आता सर्व मसाले आहे ना ते भेंडीमध्ये आतमध्ये जायला पाहिजे त्याच्यासाठी आहे ना मिक्स करून परत 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते आणि तुम्हाला आहे ना झाल्यावर मस्तपैकी डिशमध्ये काढून दाखवते. आज माझी मामी मला मदत करते आहे. आणि एकदम खालून पिवा मसाला सगळं एकत्र यायला पाहिजे. अच्छा मी मामीला शिकवत नाही मामीला सर्व येतो. मी आपली मामीची मजाक करते. अजून मामी किती वर्षांनी भेटल्या. आता एकदम मस्त फ्राय झालेली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. गॅस बंद करते मी आता काढून दाखवते. काढा मामी याच्यात. तुम्ही भाजी बरोबर भाकरी भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर असं कशा बरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि तेल कसं तेल आपण जरा व्यवस्थित चांगलं टाकलं ना की चांगली भाजी होते कारण तेलाशिवाय भाजी होत नाही. आपली मस्त भेंडी मसाला छान झालेला आहे. मामी हातातून फोटो काढून घेते. एकदम भेंडी मसाला फ्राय छान झाली आहे. अशी तुम्ही पण बनवा मस्त.